भारतीय नौदलानं सोमवारी मुंबईजवळच्या समुद्रात विविध प्रात्यक्षिकं सादर करत युद्धाभ्यास केला. नौदलाच्या या सरावात 8 प्रमुख युद्धनौका विविध हेलिकॉप्टर्स यांनी सहभाग घेतला होता. दहशतवाद्यांच्या नौकेवर नौदलाचे कमांडो पाठवत नौका ताब्यात घेणं, वेगवान युद्धनौकेवर कमांडोंना हेलिकॉप्टरद्वारे उतरवणं, हेलिकॉप्टर आणि वेगवान गस्ती नौका यांनी गस्त घालत प्रतिबंधात्मक कारवाई करणं, भर समुद्रात दुसऱ्या युद्धनौकेवर आवश्यक सामान पोहोचवणं, इंधन भरणं याचा सराव नौदलानं केला. या निमित्तानं नौदलाच्या ताकदीचं क्षमतेचं प्रात्यक्षिकच नौदलानं सादर केलं. यापैकी एका प्रात्यक्षिकाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. मी आता INS कोलकाता या युद्धनौकेवर उभा आहे तर माझ्या बाजूला INS आदित्य नावाचा टँकर आहे. टँकर युद्धनौका आहे. भर समुद्रामध्ये जेव्हा एखाद्या युद्धनौकेला इंधनाची गरज लागते तेव्हा परत बंदरावर युद्धनौकेला यावं लागतं. मात्र INS आदित्य सारख्या नौदलातील टँकर युद्धनौकांमुळे भर समुद्रामध्ये इंधन पुरवठा एखाद्या युद्धनौकेला होऊ शकतो अशा प्रकारचं प्रात्यक्षिक इथे या ठिकाणी दाखवण्यात आलं. एका या INS आदित्यमधून पाणी असेल किंवा इंधन असेल किंवा जे फ्युएल आपण म्हणतो ते फ्युएल असेल ते दुसऱ्या युद्धनौकेला भर समुद्रामध्ये देता येतं. तसंच अनेक दिवस समुद्रामध्ये कार्यरत असलेल्या युद्धनौकेला अन्नधान्याची पण तेवढीच गरज पडते तेव्हा अशा प्रकारचं सामानसुद्धा या INS आदित्यसारख्या टँकर युद्धनौकेवरून संबंधित युद्धनौकेला देता येतं. त्याच्यामुळे युद्धनौकेचा बंदरावर न येण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि त्याची संचार क्षमतासुद्धा वाढते आणि अशा प्रकारचे INS आदित्यसारखे टँकर मोठ्या प्रमाणात भारतीय नौदलामध्ये आहेत आणि त्यांचा समावेश आणखी होत आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद संचाराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला बघायला मिळते. INS कोलकातावरून व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह अमित जोशी झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.